राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हा या वाद प्रकरणामध्ये आता सुनावणीला सुरुवात झाली आहे. शरद पवारांच्या याचिकेवर सुनावणीला सुरुवात झालेली आहे. शरद पवार यांचा फोटो अजित पवार कसा वापरू शकतात असा सवाल करण्यात आला आहे. त्यावर आक्षेप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे याविषयी आता नेमका काही निर्णय येतो का ते बघावं लागणार आहे. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा जो वाद आहे त्या प्रकरणामध्ये शरद पवार पक्षाकडून जी याचिका दाखल करण्यात आली होती त्याच्यावर सुनावणीला सुरुवात झाली आहे. शरद पवारांचा फोटो अजित पवार कसा वापरू शकतात असा आक्षेप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून घेण्यात आला आहे. त्यामुळं आता या सुनावणीमध्ये त्याविषयी न्यायालय काय निर्वाळा करणार याकडे लक्ष आहे. आणि त्याचबरोबर पक्ष आणि चिन्हाविषयीचा जो वाद कोर्टात गेला आहे त्याविषयी काही निर्णय येतो का त्याकडे सुद्धा लक्ष आहे. कारण येत्या काही दिवसांवर लोकसभेची निवडणूक आहे आणि त्या पार्श्वभूमीवर पक्षाचं जे नाव आहे चिन्ह आहे त्याविषयी काही निर्णय येणार का ते बघावं लागेल. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे या फोनलाईनवर आपल्या सोबत जोडल्या गेल्या आहेत. मीनाक्षी काय सांगाल, शरदचंद्र पवार पक्षाकडून जी याचिका दाखल झालेली होती त्यावर सुनावणी सुरू आहे. सुनावणीमध्ये आतापर्यंत नेमकं काय काय झालंय? नक्कीच आपण पाहतोय की पक्ष आणि चिन्हाबाबत शिवाजीची सुनावणी सध्या सुरू आहे. यामध्ये आपण पाहतोय की सध्या अभिषेक मनु संघवी यांच्याकडनं युक्तिवाद जो आहे तो केला जात आहे. शरद पवार गटाचे ते वकील आहेत आणि त्यांच्याकडनंच याबाबत आता आक्षेप जो आहे तो घेण्यात आलेला आहे. कारण अजित पवार शरद पवारांचा फोटो आणि घड्याळाचा हा वापर करू शकत नाही अशा पद्धतीचा त्यांनी आरोप केलेला आहे. ही पूर्णतः फसवणूक आहे असं देखील म्हटलं जात आहे. आणि यासोबतच आपण पाहतोय की सर्वोच्च न्यायालयाने देखील सवाल उपस्थित केलेला आहे. सध्या शरद पवार यांचा फोटो का वापरत आहात तुम्ही आणि वेगळा पक्ष आहे आता आणि तुम्हाला देखील या ठिकाणी आता निवडणूक आयोगाने जरी पक्ष आणि चिन्ह तुमच्या बाजूने दिला असला तरी तुम्हाला तुमच्या पक्षाचं चिन्ह आता नव्याने तयार करावं लागणार आहे. स्वतः आता आपण पाहिलं तर सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित केलेला आणि तुम्ही स्वतःच्या सोबत आपण पाहिलं तर हा निर्णय घेतलेला आहे. मात्र एकीकडे आपण पाहतोय की अभिषेक मनु सिंघवी हे आरोप देखील करत आहेत कारण आमचा फोटो आणि घड्याळाचा हा चिन्ह हे तुम्ही घेऊ शकत नाही आणि याच्यावरती परवानगी जी आहे ती सर्वोच्च न्यायालयाने देण्यात येऊ नये अशा पद्धतीची मागणी जी आहे ती करण्यात आलेली आहे. अभिषेक मनु संघवी सध्या युक्तिवाद करताना पाहायला मिळतात आणि यासोबतच आपण पाहतोय की तुमच्यात हिंमत असेल तर मतदारांकडून तुम्ही या संदर्भामध्ये पक्ष आणि चिन्हाबाबतचा निर्णय घेऊ शकता. त्यासाठी तुम्ही तुमच्या पिकी बँकमधून मतं का हवी आहेत अशा पद्धतीचे सवाल जे आहेत ते सध्या उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी खडाजंगी जी आहे ती सुरू आहे. आणि एकीकडनं आपण पाहतोय की अजित पवारांच्या वतीनं अद्यापही त्यांच्या वकिलांचा युक्तिवाद सुरू झालेला नाहीये. त्यामुळे शरद पवार गटाकडून आक्षेप जो आहे तो पक्षाचा चिन्ह आणि पक्षाच्या नावावरून फोटोवरून सध्या या ठिकाणी वाद सुरू आहे. या संदर्भात आपण पाहतोय सर्वोच्च न्यायालयात नेमकं काय आता सध्या घडामोडी सुरू आहेत आणि सर्वोच्च न्यायालय या संदर्भामध्ये काय निर्णय देतं याकडे तर सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. सुनावणी नेमकी कधीपर्यंत चालणार आणि आज काही निर्णय न्यायालय देणार का त्याकडेही लक्ष असेल. त्यामुळे याविषयीचे अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिल्या या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.